अत्यंत जबरदस्त किचन टिप्स। तर बघा फ्रेंड्स, अशा किचन टिप्स तुम्ही कधी बघितल्याही नसतील आणि ऐकल्याही नसतील। तर नमस्कार फ्रेंड्स, मी योगिता आपलं घरगुती युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते। तर बघा फ्रेंड्स, ही आहे कुकरची रिंग। तर अशा पद्धतीने आपले जर कुकरची रिंग खराब झाली असेल तर आपण ही निकामी समजून फेकून देत असतो। अशा या दोन माझ्याकडे कुकरच्या रिंग पडलेल्या आहेत आणि या कुकरच्या रिंगचा जबरदस्त उपयोग मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर बघा फ्रेंड्स, अशा पद्धतीचे हे कपड्यांना लावण्यासाठीचे चिमटे, यांना जर आपल्याकडे व्यवस्थित होल्डर नसेल, हँगर नसेल, तर ते इतरत्र चिमटे पडत असतात। बघा मी या अशा पद्धतीच्या या डब्यामध्ये जे आपले रसगुल्ला गुलाबजाम असतात तर त्या डब्यामध्ये मी ठेवत होते। तर लगेच मला एके दिवशी लक्षात आलं की अरे आपल्याकडे कुकरची रिंग पडलेली आहे, तर मग त्याचा उपयोग कसा करता येईल? तर बघा त्याचा उपयोग आपण या चिमट्यांना हँगर म्हणून आपण असं करू शकतो। बघा फ्रेंड्स, चिमट्यांसाठी होल्डर म्हणून आपण अगदी छान उत्तम प्रकारे या कुकरच्या रिंगचा उपयोग करू शकतो। बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण चिमटे अडकून घेतलेत आणि त्याला असा हुक लावून मी खिडकीला लावून दिलेले आहेत, म्हणजे कधी एकही चिमटा आपला मिस होणार नाही आणि व्यवस्थित जागच्या जागी राहतील। तसेच तुम्ही वॉश बेसिन जवळ, बाथरूम मध्ये, या कुकर रिंग मध्ये अशा पद्धतीने तुम्ही टॉवेल, एखादा नॅपकिन सुद्धा तुम्ही हँग करू शकतात, म्हणजे हँगरचं काम सुद्धा होतं। त्याच पद्धतीने कधी कधी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये म्हणा किंवा कधी कधी आपल्याकडे लाईट जाते आणि लाईट गेली म्हणजे लगेच मोबाईलचा टॉर्च लावत असतो, कारण हे अधिक सुलभ आणि सोपं जातं। तर अशा पद्धतीने मोबाईलचा टॉर्च आपण ठेवतो पण त्याचा अगदी इतका प्रखर उजेड असतो की तो आपल्या डोळ्यांना सहनही होत नाही आणि त्याचा जो लाईट आहे तो फक्त वरपर्यंत जातो, आजूबाजूला त्याचा उजेड पडत नाही। तर बघा फ्रेंड्स, याचा उजेड सर्वत्र एकसारखा पडण्यासाठी बघा अशा पद्धतीने आपल्याकडे जर छोटी बॉटल असेल, बघा ही बॉटल तुम्ही अशा पद्धतीने या टॉर्च वरती ठेवायची आहे आणि टॉर्च वरती ही बॉटल ठेवल्याने एक सारखा उजेड पडेल। बघा मी आता लाईट बंद करून दाखवते आणि अशा पद्धतीने बघा संपूर्ण घरभर पूर्ण एक सारखा उजेड पडलेला आहे, एकीकडे असा काहीच उजेड नाही आणि प्रखरही उजेड वाटत नाही। तर बघा फ्रेंड्स, आपल्याकडे जर अशा पद्धतीची हिरवी बॉटल तुम्हाला आवडत नसेल तर पांढरी ट्रान्सपरंट या ऐवजी तुम्ही ही बॉटल ठेवू शकतात, अगदी परफेक्ट याचा उजेडही पडतो आणि संपूर्ण घरभर उजेड पडतो। तर फ्रेंड्स, ही टिप्स तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा। त्यानंतर पुढची टिप्स म्हणजे आपल्या स्लायडिंगच्या खिडक्यांना अशा पद्धतीने ही जाळी असते आणि या जाळ्यांना जर अशी छिद्र पडलेली असतील तर मग जाळीच्या खिडकीचा काहीच उपयोग होत नाही। या छिद्र्यांमधून मच्छर म्हणा, डास म्हणा, काही कीटक लगेच आत येत असतात, तर एवढ्याशा छिद्रांमुळे आपल्याला ही संपूर्ण जाळीची स्लायडिंग बदलवता पण येत नाही। तर आज हे जाळीचं जे छिद्र आहे ते होल पडलेलं आहे, तर ते कसं रिपेअर करता येईल किंवा त्याला बंद कसं करता येईल? तर बघा त्यात या जाळीवरती तुम्ही अशा पद्धतीने सेलो टेप म्हणा किंवा ट्रान्सपरंट टेप अशा पद्धतीने चिपकून घ्यायचं आहे। बघा इथं मी चिपकून घेतलाय, तर हे असं चिपकून घेतल्याने आपल्याला दिसणारही नाही आणि अगदी छान वाटेल आणि हे छिद्र बुजलंही जाईल। या छिद्र्या वाटून कीटक, डास काहीही बाहेर येणार नाही। तर बघा फ्रेंड्स, आहे की नाही एकदम जबरदस्त टिप्स? तर अशा टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा। त्यानंतर आपण कधी कधी काही तळायचं वस्तू घेत असतो, भजी म्हणा किंवा नॉनव्हेज होत असेल किंवा कोणताही तळायचा पदार्थ होत असेल, तर अशा पद्धतीने संपूर्ण किचन ओट्यावरती किंवा गॅस शेगडीवरती अशा पद्धतीने तेल उडतं। खास करून मी भाजी वगैरे करत असताना कढीपत्ता टाकते किंवा मिरची तळायला घेते, त्यावेळेस तेलाचे शिंतोडे पूर्ण गॅस शेगडीवरती पडत असतात, तर हा चिकटपणा तर निघून जातो पण तेल तर पुसलं जातं, पण गॅस शेगडीला आलेला चिकटपणा आणि त्या चिकटपणावरती झुरड, माशा आदी घोंगावत असतात। तर बघा इथं मी जे एक्सपायरी झालेलं टॅल्कम पावडर आहे, कोणतंही पावडर असेल, तर हे औषधी पावडर एक्सपायर झालंय आणि हे फेकूनही देता येत नाही आणि त्याचा युजही करता येत नाही, म्हणून आज आपण अशा पद्धतीने युज करायचंय। बघा तर ते पावडर जे एक्सपायर झालेलं असेल, निकामी असेल, तर अशा पद्धतीने पावडर टाकून तुम्ही हा तेलकटपणा तर घालवायचंच आहे, पण त्या पावडरच्या सुगंधाने झुरडही येत नाही आणि कीटकही येत नाही।
त्यानंतर फ्रेंड्स बघा, आता सणवार व्रत वैकल्य चालू आहेत आणि अशा वेळेस आपण एक एक नारळ आणायला आपल्याला जमतच नाही, तर अशा वेळेस आपण वेगवेगळ्या सणवारासाठी 2-3 नारळ एकत्रच घेऊन येतो. मग आपण जी वापरलेली आहे ती नारळ तर वापरली जातात, पण जी अजून वापरायची शिल्लक आहेत आणि ही नारळ खराब व्हायला नको यासाठी बघा, अशा पद्धतीने हे जे नारळ आहे ते तुम्ही असं उभं करून ठेवायचे. ज्याप्रमाणे आपण कळशाला वरती शेंडीचा भाग असतो आणि खाली देठाचा भाग असतो, तर तशा पद्धतीने हे तुम्ही नारळ उभं करून ठेवल्याने एका कोपऱ्यात ठेवायचं आहे. हे असं नारळ तुम्ही 6 महिने जरी राहू दिलं तरी नारळ खराब होणार नाही आणि जसंच्या तसं राहील. तर फ्रेंड्स, या टिप्स पैकी तुम्हाला कोणती टिप्स अधिक आवडली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.